बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम हटवण्याची मागणी केली होती. मोदींनी ते स्वप्न पूर्ण केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम हटवण्याची मागणी केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. ज्यावेळी मोदी हे स्वप्न पूर्ण करत होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांची भूमिका राज्यसभेत वेगळी, इतर ठिकाणी वेगळी होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोक आहोत, ते असंभव होतं, ते मोदींनी संभव करून दाखवलं, यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला वैध ठरवलं. त्यानंतर या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाने कोणालाही आता शंका येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. देशाच्या इतिहासात आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मोहर उठवली. आज भारताचा आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झाला असून जम्मू काश्मीर एक विकासाचा आगार होण्याऐवजी दहशतवादी आगार झालं होतं, पण 370 रद्द केल्यानंतर विकासाचा आगार होणार आहे. आज कोर्टाने मोहर उमटवली, त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाची मोहर उमटली असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. पहिल्यांदा तर इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 370 कलम हटवलं पाहिजे अशी मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. पण ज्यावेळी माननीय मोदीजी हे काम करत होते त्यावेळी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, उद्धव ठाकरेंच्या सेनेची भूमिका ही राज्यसभेमध्ये वेगळी, लोकसभेमध्ये वेगळी, इकडेही तिकडेही तबलाही डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे. त्यांनी खरं म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने संसदेत त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. ज्या 370 मुळे जम्मू काश्मीर हे विकासाचा आगार व्हायच्या ऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं, आज खऱ्या अर्थानं 370 रद्द केल्यानंतर दहशतवादही कमी झाला, विकासही मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता तर 370 पुन्हा येण्याची शक्यता पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाने संपवल्यामुळे एक नवीन पहाट ही आता जम्मू काश्मीरमध्ये झाली आहे, असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यातनं जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि एक संघ भारत, भारत एक संघ होताच, पण कोणाच्या मनामध्ये जर यत्किंचित शंका असेल तर ती शंकाही आज संपलेली आहे आणि एक संघ भारत हा आजच्या निर्णयाने प्रस्थापित झाला आहे. म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की किती आनंदाची गोष्ट आहे, उद्धवजी आले अधिवेशनात आले, आता ते किती दिवस आले याचा हिशोब तुम्ही लावा, पण आले हे काय कमी आहे, प्रत्यक्ष येऊन बसले काय कमी आहे, त्यामुळे आता मी त्याच्यावर फार बोलणार नाही. जो न्याय नवाब मलिकांना आहे, नवाब मलिकांसारखा आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही सांगू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.